जीवन जगणं ही कला म्हणजे कुठल्याही बाबतीत कुठलीही प्रसंग आपल्या वाट्याला येऊ दे तो कसा निभावून न्यायचा याला म्हणतात जीवनविद्या, लक्षात ठेव. म्हणून एका बाजूनी आपण जे काही पूर्वी केलेलं आहे, जी काही कर्म केली आहेत, त्याचं फळ भोगताना सुद्धा तुम्हाला ते फळ कसं भोगायचं हे शिकवते जीवनविद्या. पुन्हा ही जी रिॲक्शन आपल्याला येते ती कशी सौम्य करायचं ते पण सद्गुरू शिकवतात, त्याला इंटरॅक्शन म्हणतात. आणि विश्वप्रार्थना इंटरॅक्शन पण आहे, म्हणजे जीवावरचं बोटावर निभावतं. म्हणजे काय, ही विश्वप्रार्थना सद्गुरू तुमच्या हातात अशी दिलेली आहे की आलेले प्रसंग कसे आपण त्याच्यातनं बाहेर पडायचं हे पण सद्गुरू शिकवलेलं आहे. आम्ही नेहमी शिकवतो, सद्गुरू सांगतात की कुठलीही गोष्ट तुमच्या अंगावर आली घाबरून जायचं नाही. मी नेहमी सांगतो, एखादा जॉब जातो, हल्ली जॉब जाण्याची प्रक्रिया खूप झालेली आहे, कारण काय एका वेळेस 2-3 हजार लोकांना काढून टाकतात, त्यामुळे जॉब जाऊ शकतो. मग आता अशा वेळेला काय करायचं? काही लोक जीवनविद्येमध्ये नसतील, डिप्रेशनमध्ये जातील, बरोबर. काही लोक आत्महत्या करतील, काहीही करू शकतात. सद्गुरूंनी काय सांगितलं, ऍक्सेप्ट. बघा शब्द, पहिलं ऍक्सेप्ट कर. ऍक्सेप्टला मराठीत काय, हां, पहिलं स्वीकार कर. जे काय झालंय ना, स्वीकार, स्वीकारलं मी, आता ह्याच्यातनं मार्ग काढायचं सद्गुरू म्हणतो, हे शिकवतात सद्गुरू. मग मार्ग निघतो, ऍक्सेप्ट केल्याने केलं की मार्ग निघतो. काय मजा आहे बघा, जीवन जगण्याची कला म्हणतात ती ह्यालाच आहे म्हणतात. ही कला म्हणजे काय हो, तुम्ही रडत बसला मार्ग निघणार नाही, कारण रडत बसल्यानंतर हा जो मार्ग निघतो तो दिसला पाहिजे ना. रडलं की काय होतं, डोळ्यामध्ये अश्रू येतात, अश्रू आले तर मार्ग कसा दिसणार, डोळ्यामध्ये अश्रू आले तर मार्ग कसा दिसणार, डोक्यामध्ये नॉईज असेल तर आतला आवाज कसा ऐकू येणार, नाही येणार. आतून तुला संधी देत असतो तो अंतर्मन आहे ना, हा जो ईश्वर बसलेला आहे ना, तो तुम्हाला सगळी गोष्ट सांगत असतो काय करायचं ते, पण ते ऐकायला आपण भानावर पाहिजे ना, आपली मती भानावर पाहिजे. नाहीये, आपण भानामती करतो, बरोबर ना. लगेच सुरू होतं, कुठे जायचं, कुठल्या बोवाकडे जायचं, आणि लोक सांगणारे असतातच. आता मी सांगतो, जीवनविद्येने काय केलं नाही ना, आता मी दाखवतो, चल कुठे, चल कुठल्या ती बोवाकडे जा, अंगठी घाल, माळा घाल, पैसे खर्च कर, तुझं बरं होईल. अशा वेळेला कोणी कुठे जायचं नाही, लक्षात ठेवा. पहिल्यांदा स्वीकार, स्वीकार केलं मोकळं, इथे मोकळं झालं की आतून मार्ग दाखवायला सुरुवात, आतून मार्ग दाखवायला सुरुवात. मग कोण मार्ग दाखवतो, नामधारकांसाठी हृदयस्थ सद्गुरू. जे लोक सद्गुरू मानत नाही त्याच्यासाठी अंतर्मन, आणि अंतर्मनच ईश्वर रूपाने आपल्याकडे आहे, म्हणजे ईश्वर हे तुम्हाला मार्ग दाखवत असतात, कारण मार्ग खूप असतात, तुम्हाला सिलेक्ट करायला द्यावे. म्हणून कधी कुठलीही गोष्ट होऊ दे, जॉब गेला घाबरू नका, ऍक्सेप्ट. काय होत नाही लक्षात ठेवा, एका दिवसात काही तुम्ही रस्त्यावर भीक मागायला येणार नाही, पैसा भरपूर ठेवलेला असतो आपण घरी. शांत राहायचा प्रयत्न करा, प्रार्थना म्हणा, तुम्हाला मार्ग त्याच्यातनं दिसेल आपोआप, आपोआप दाखवायला लागेल. GPS, त्याला मी GPS म्हणतो. आज आपल्याला GPS सगळ्यांना माहीत आहे, गाडीत बसलं की आपण GPS सुरू करतो. आता यू टर्न घे, आता 150 मीटरवर राईट टर्न घे, लेफ्ट टर्न घे, सांगतो की नाही. तसं हे GPS सांगत असतं सगळं काय करायचं ते.
पण ते आपलं लक्ष पाहिजे ना. जीपीएसच बंद करून ठेवलं कसं चालेल, बरोबर ना. इंटरनेट बंद करून चाललं तर जीपीएस चालणार नाही ना. इंटरनेट म्हणजे कनेक्शन, त्याच्याशी कनेक्ट पाहिजे तर ते चालू राहणार, नाही तर जीपीएस बंद, बरोबर की नाही. म्हणून जीपीएस चालू पाहिजे तर कनेक्शन पाहिजे कुठे, त्याच्याशी. आणि त्याच्याशी कनेक्शन कसं होणार, विश्वप्रार्थने. प्रार्थनेने मन स्थिर झालं की कनेक्ट. एक लक्षात ठेवा, मन स्थिर झालं की आतमध्ये कनेक्शन चालू होतं. मन स्थिर झालं की मन इथे तिथे गेलं की कनेक्शन तुटलं. म्हणून साधी गोष्ट आहे, प्रार्थना कशासाठी म्हणायची असते, स्थिर मन करण्यासाठी. मन स्थिर करायला लागलं की लगेच कनेक्शन लागलंच. आतमध्ये कनेक्शन लागलं की जीपीएस सुरू. काय करायचं सांगणार तुला. म्हणून सांगतो की स्वीकार करायला शिका. काही होऊ दे, जगामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतातच, प्रत्येकाच्या लाईफमध्ये लाटा येतातच, कारण आपण काय 100% केलेलं नाही आहे. माझ्या नशिबात कसं आलं, कसं आलं म्हणजे काय, तू काय परफेक्शन आहे, तू काय 100% शुभकर्म केली आहेत आयुष्यामध्ये, 100% काय तुम्ही प्रार्थना म्हटली आहे, 100% कोणाचं वाईट चिंतन केलं नाही तुम्ही, असं नसतं. आपण माणसं आहोत, कधी कधी वाईट चिंतन करतो, कधी कधी आपण हे करतो, बोलतो वाईट बोलतो आपण, सोडून द्या ना. मग त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा ते पण सद्गुरु शिकवलेलं आहे. म्हणून सद्गुरूंनी लाटा अंगावर आल्या तर ते कशा झेलायचं ते पण सांगितले. छातीवर घेऊ नकोस, आत्मय जा की लाटा गेल्यावर तू आत्मय जा म्हणजे आत्मय जा. तर ही सगळी जीवन जगण्याची कला आहे ना सद्गुरु शिकवली आहे, पण सुरुवात प्रार्थनेने कर. प्रार्थना कशासाठी म्हणायची असते, प्रार्थना ही शुभेच्छा आहे ना, खरी तुमचं कर्म व्हायला पाहिजे. शुभेच्छा हे कर्म व्हायला पाहिजे म्हणजे काय, मनापासून व्हायला पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणतो की प्रार्थना सुरुवातीला शब्द आहेत, प्रार्थना सुरुवातीला शब्द आहेत, हळूहळू त्याचं रूपांतर भावामध्ये व्हायला पाहिजे. भाव निर्माण व्हायला पाहिजे. काय भाव निर्माण व्हायला पाहिजे, देवा सर्वांचं भलं होऊ द्या हा भाव. हा भाव जेव्हा निर्माण होतो ना, तेव्हा हळूहळू तो स्वमध्ये मुरतो, स्वमध्ये मुरतो आणि स्वभाव होऊन बसतो. मग सतत वाटतं सर्वांचं भलं होते सतत. आणि हे वाटायला लागलं की आपली वृत्तीच तशी होते. मी काल सांगितलं ॲटिट्यूड. वृत्ती म्हणतात ना, वृत्ती म्हणजे लोकांना आनंद देण्याची वृत्तीच निर्माण होते, कारण ते आतमध्ये गेलेलं आहे ना, अंतर्मनामध्ये रुजलेलं आहे. आणि मग आपली वृत्ती काय होते, सर्वांना आनंद देण्याची वृत्ती. हळूहळू कृती त्याच्याप्रमाणे व्हायला लागते. कृती म्हणजे काय, सतत आपल्याला कोणाला तरी द्यावंसं वाटतं, कोणाला ती मदत करायची, कोणाला ती शुभेच्छा द्याव्याशी वाटतात, हे सतत होत राहतं. आणि त्याच्यामधनंच तुमच्या सर्व स्वप्नांची पूर्ती होते, लक्षात ठेवा. म्हणून पहिले ते शब्द असतात, मग तो भाव होतो. भाव अंतर्मनामध्ये गेला, आतमध्ये गेला की स्वभाव होतो. स्वभाव झाला की त्याच्यातनं वृत्ती निर्माण होते, त्याच्यातनं कृती निर्माण होते, आणि त्याच्यातनं स्वप्नपूर्ती होते, हे लक्षात ठेवायचं. आता ही साधना आहे, पहिल्यांदा येईल तसा बोल. सद्गुरु म्हणतात जसं येईल तसं म्हण, येईल त्याचा बोल रामकृष्ण हरी. पण एवढंच कायम नाही चालणार. शेवटी तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. विठ्ठला म्हणजे आनंदाला भेटलो. विठ्ठल म्हणजे हा नाही, विठ्ठला भेटलो म्हणजे हा जो स्वानंद आहे ना त्याला भेटलो. म्हणून ही जी साधना आहे ना, म्हणजे येईल त्याचा बोल पासून विठ्ठला भेटलो, हे मोठं काय म्हणतात त्याला मार्गक्रमण आहे. आणि ही साधना आहे. म्हणून सुरुवातीला कसंही म्हण, हळूहळू जिभेला वळण लागेल. वळण लागलं की जीभ वळवळायला लागेल हळूहळू सतत प्रार्थना. मग हळूहळू विचारांना वळण लागेल, अरे हो दुसऱ्यांचं भलं व्हायला पाहिजे. मग आपलं त्याच्यामधनं इम्प्रूव्हमेंट होत जाईल. पण ती इम्प्रूव्हमेंट झाली नाही तर समजायचं कुठेतरी चुकते आपलं.
मनापासून दुसऱ्यांचं भलं करण्याची वृत्ती निर्माण झाली नाही तर समजायचं अजून प्रार्थना शब्दामध्येच अडकलेली आहे. शब्दामध्ये जरी अडकली तरी तुमच्या बऱ्याच गोष्टी सोडवण्याचं काम करते, लक्षात ठेवायचं. शब्दापुरती जरी मर्यादित ठेवली तरी बरीचशी कामं होतात. लोकांचा अनुभव आहे हे ईश्वरा सर्वांना चांगले सगळ्या गोष्टी बघत असतात म्हणतात तरी त्यांची कामं होतात. मग पुढे गेलं तर काय होईल? चमत्कार होणार की नाही? पुढे गेलं तर स्वभाव बनला, वृत्ती बनली की पुढे काय होईल? लाईफस्टाईल होईल तुमची. म्हणून मी एकदा म्हटलं होतं, वेन प्रेयर बिकम युअर हॅबिट, चमत्कार ही तुमची लाईफस्टाईल होईल. प्रार्थना ही तुमची सवय झाली की चमत्कार ही तुमची लाईफस्टाईल होईल. म्हणजे काय? सतत ती स्टाईल होत जाईल तुमची, सगळीकडे होत जाईल. कुठेही जा, चमत्कारच चमत्कार. पण ही एवढी मार्गक्रमण करायला पाहिजे, नाही तर काय? मी प्रार्थना म्हणतो हजार वेळा, बाहेर जाऊन लोकांना त्रास देतो, उपयोग काय? प्रार्थना म्हणायची आणि दुसऱ्यांना जाऊन त्रास द्यायचा, दुसऱ्यांना हैराण करायचं, दुसऱ्यांना दुःख द्यायचं, ही प्रार्थना आतमध्ये नाही गेली, लक्षात ठेवायचं. म्हणून प्रार्थना आतमध्ये गेली की नाही सतत पाहत राहा. आतमध्ये गेली कसं कळेल? तुम्हालाच कळणार. कारण त्रास देणारे तुम्हीच असतात, दुसऱ्यांना दुःख देणारे तुम्हीच असतात. तेव्हा तुम्ही दुःख देता की नाही तुम्हीच पहा. म्हणून म्हणतो जीवन विद्या ही जगायची असते, जगलं तर फळ मिळणार नक्कीच, जगलं तर फळ नक्कीच मिळणार. म्हणून आयुष्यामध्ये ही विश्व प्रार्थना तुम्हाला सगळं काही देण्यास समर्थ आहे. सगळं काही म्हणजे साध्या गोष्टीपासून ते ईश्वरापर्यंत सगळं काही देण्याचं ताकद विश्व प्रार्थनेमध्ये. पण ही विश्व प्रार्थना म्हणायची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जरा जरा वरती जायला पाहिजे. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत, ही विश्व प्रार्थना कशी म्हणायची हे पण शिकवलेलं आहे. हळूहळू त्याच्यामध्ये प्रगती करत गेलो तर ईश्वरापर्यंत पोहोचवण्याची ताकद पण या विश्व प्रार्थनेमध्ये आहे. म्हणून विश्व प्रार्थना आहे ना ही सर्वांगानी सोपी आणि असं तुम्हाला सद्गुरूंनी तुमच्या हातात दिलेली आहे. म्हणून ही विश्व प्रार्थना जगात गेली पाहिजे, जगात विश्व प्रार्थना जगात गेली पाहिजे. म्हणून आपण विश्व प्रार्थनेची कॉलर ट्यून केलेली आहे. ही कॉलर ट्यून तुम्ही घ्या, तुमच्या फोनमध्ये असू दे. कोणी तुम्हाला फोन केला की तो ती पहिली प्रार्थना ऐकणार, आणि असा माणूस भेटणं कठीण की ती प्रार्थना ऐकल्यानंतर त्याला कंटाळा येईल. आता एकदम सोडून द्या पर्सेंटेज. काही लोक असतात पहिली ती प्रार्थना बंद कर म्हणतात. काही लोक असे असतात घरी बायको बिचारी जाऊन प्रार्थनेचं मशीन ठेवते. आपण प्रार्थनेचं मशीन देतो ना ते घरी नेऊन ठेवते. तर मला एक बाई सांगते माझा नवऱ्याने बंद करतो, बंद करायचा. पण बंद करताना सुद्धा तो ऐकूनच बंद करायचा ना, ऐकल्याशिवाय बंद कसा करणार? त्यामुळे त्याचा परिणाम होतोच होता. हळूहळू तो आला जीव विद्या मिशनमध्ये. आणि आता म्हणायचो मी पूर्वी असं करायचो, आता नाही करत. सांगायचा मुद्दा काय, ही जी विश्व प्रार्थना आहे ना सर्वांगाने तुम्हाला उपयोगी पडेल. आता आमच्याकडे बारामतीचे सुहास पवार इथे बसलेत, त्यांचा अनुभव सांगतो. त्यांनी काय केलं, हुशार ते बारामतीचे ना, मती 12 टाइम्स जास्त. त्यांनी काय केलं, ही प्रार्थना आम्ही एक मशीन केलेलं आहे, ते मशीन प्रार्थना म्हणत असतं. असं आहे ते प्रार्थनेचं मशीन आहे, सोपं आहे. घरामध्ये 24 तास लावून ठेवायचं हे प्रार्थनेचं मशीन. जेव्हा तुम्ही घरामध्ये लावता तर सतत ती कानावर पडते, कानावर पडली की ती तोंडातनं बाहेर येते, कधीतरी येईल, लक्षात ठेवा. घरामध्ये विचारांचं वातावरण सुंदर निर्माण होतं. बारीक लावा मात्र, नाही तर लोक त्रासदायक लावू नका. मोठं मोठं लावून ठेवायचं नाही, मग मुलं वैतागतात. मुलांना हळू ऐकायला देऊ दे, जाऊ दे काळामध्ये, मग तो स्वतःच मोठं करेल. त्याला स्वतः मोठं करू दे, तुम्ही नका करू. कळलं ना? तर अशी प्रार्थना जर तुम्ही घरात लावून ठेवली, ऑफिसमध्ये लावून ठेवली. आता मी सुनील साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो,
त्यांनी ही जर कोपऱ्यात लावून ठेवली, याच्यातनं माणूस ओळखला जातो. लक्षात ठेवा, सर्वांचं भलं करणं म्हणणारा माणूस लोकांना आवडतो, लोकांना हा खूप आवडतो माणूस. म्हणून देवा याचं भलं कर म्हणतो ना, असं म्हणणारा माणूस लोकांना खूप आवडतो. आम्ही इथे टोल नाक्यावरनं जातो ना, टोल नाक्यावरनं कर्जतला, तेव्हा आमची माणसं जेव्हा टोल भरतात तेव्हा काय म्हणतात, देव तुझं भलं करो. जो माणूस सतत कंटाळलेला असतो तो पण असा हसतो, चेहरा आनंद होतो. असं बोलणारी माणसं मिळत नाही, दुर्मिळ आहेत. तुझं वाटो हो म्हणणारी भरपूर आहेत, देवा याचं भलं कर म्हणणारी माणसं फार कमी आहेत. आणि अशी माणसं देवा त्याला भेटतात तेव्हा त्याला आता माहीत झालंय, कर्जतला जाणारे लोक जे भलं कर म्हणतात ती जीवनविधीची माणसं. लोकांना खूप आनंद होतो, अनोळखी माणसाला जर आनंद होतो तर कोणालाही आनंद होईल, लक्षात ठेवा. आणि नुसतं माणसाला नाही, शेतातल्या वृक्ष, शेतातले ज्या हे असतात ना, काय म्हणतात त्याला, वनस्पतीला पण आनंद होतो, कारण तिथे पण सच्चिदानंद स्वरूप आहे. सच्चिदानंद स्वरूप सगळीकडे आहे ना, त्यामुळे तुम्ही कुठेही म्हटलं तरी त्याचा परिणाम होतो. म्हणून त्यांनी काय केलं, शेतामध्ये जाऊन लावून ठेवलं प्रार्थना, शेतामध्ये प्रार्थना मशीन लावून ठेवलं. वनस्पतीने ऐकलं, ऐकल्यानंतर त्याला आनंद झाला. त्यांनी आनंद कसा व्यक्त केला, कसा केला, भरभरून देऊन केला, भरभरून देऊन केला. म्हणजे काय, शेतीचं उत्पादन वाढलं, जे पूर्वी होतं त्याच्या तिप्पट झालं. म्हणजे त्यांनी आनंद व्यक्त केला, तो व्यक्त कसा केला, भरभरून देऊन, मल्टीप्लाय अँड मॅग्निफाय. त्यांनी कर्म काय केलं, त्याचं भलं कर म्हटलं, त्यांनी मल्टीप्लाय होऊन दिलं. परत आताच मला कोण भेटायला आले होते, ते पण शेतामध्ये लावत आहेत, नाव लक्षात नाही माझ्या, आता कोण, शितोळे साहेब, ते माझ्याकडे आले होते. ते म्हणतात मी प्रार्थनेचं मशीन लावून ठेवतो, उत्पादन इतकं सुंदर येतं, चांगलं येतं आणि सुंदर येतं. सांगायचा मतलब काय, ही जी प्रार्थना आहे ना, ही सर्वांवर इफेक्ट करते, गुंड असो पुंड असो सर्वांवरती इफेक्ट करणारच. एवढं ते शस्त्र आणि शास्त्र आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून प्रार्थना ही कशी म्हणायची, ह्याच्यासाठी आपलं एक ग्रंथ आहे, संकल्प सिद्धीचं गुपित. त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे, का म्हणायची, कशी म्हणायची. हे लहानसं ग्रंथ आहे, घ्या सगळ्यांनी. संकल्प सिद्धीचं गुपित, म्हणजे सगळ्या सिद्धी तुम्हाला कशा मिळवायचं, जो गुपित आहे ते गुपित मी फोडलेलंच आहे, पण तुम्ही वाचा. सांगायचा मुद्दा काय, की ह्या ग्रंथामध्ये सगळं लिहिलेलं आहे. काही लोक आम्हाला प्रश्न विचारतात, तुम्ही म्हणता प्रार्थना सर्वांचं भलं होऊ दे, मग त्या कोणतो गुंडाचं पण भलं होऊ दे. म्हणजे काय, गुंडाचं भलं होऊ दे म्हणजे आणखीन गुंडगिरी वाढू दे, असं आम्ही सांगत नाही. गुंडाचं भलं होण्याच्या अगोदर आम्ही काय म्हणतो, देवा याला चांगली बुद्धी दे, हे पहिलं सांगतो. प्रार्थनेमध्ये पहिल्यांदा काय मागितलं, सदू हुशार आहेत, सदूनी विचार करून केलं सगळं. पहिलं काय मागितलं, चांगली बुद्धी दे, म्हणजे त्या गुंडाला पहिलं चांगली बुद्धी दे, एकदा तो टाळ्यावर आला की मग त्याचं भलं होते, असं म्हण. म्हणून सद्गुरूंनी ही जी प्रार्थना केली, ही जगामध्ये कुठेही चालते. ज्याला लँग्वेज माहीत नाही आणि तुम्ही त्याच्याबद्दल प्रार्थना म्हटली, पोचली त्याच्याकडे, कारण अंतर्मनाला सगळ्या लँग्वेज येतात. अंतर्मन सगळ्यांचं एक आहे, लक्षात ठेवायचं, आणि सर्वांना लँग्वेज कळते, कारण शेवटी हा भाव असतो, लक्षात ठेव. लँग्वेजला महत्व नसतं, भावाला महत्व असतं. आपण जेव्हा लोकांचं भलं म्हणतो ना, त्याच्यामध्ये एक भाव असतो, कृतज्ञतेचा भाव, प्रेमाचा भाव, शुभेच्छेचा भाव असतो. हा भाव त्याच्या अंतर्मनामध्ये पोचतो आणि तिथून तुम्हाला रिस्पॉन्ड मिळणार होतो, तिथून प्रतिक्रिया मिळायला सुरुवात होते, लक्षात ठेवायचं. प्रतिक्रिया मिळतेच, मग तो कुठल्याही देशातला असू दे, कुठल्याही भाषेचा, जातीचा, कुठलाही असू दे. म्हणून ही प्रार्थना म्हणायला सुरुवात करा आजपासून, आतापासून.
आणि सद्गुरूंनी काय सांगितलं, कमीत कमी 1000 वेळा म्हणा. 1000 म्हटलं की लगेच हे होतं, जर लोकांना त्रास होतो. सोपं आहे, हळूहळू होणार. त्याच्यासाठी पण आपल्याकडे सोल्युशन देणारी माणसं आहेत. संजय पवार आला की नाही मला माहीत नाही. संजय पवार म्हणून आमचा मिरजला आहे, मिरज आहेत ना सोलापूर. त्यांनी काय सांगितलं, तुम्ही सिस्टम करा. सकाळी ब्रेकफास्ट 200 म्हटल्याचे घेणारच नाही. 200 म्हणायला काय वेळ लागत नाही, अर्धा तास लागतो. 200 प्रार्थना म्हणायचा मग ब्रेकफास्ट, नंतर लंच आणखीन 300, त्याच्यावर लंच नाही, म्हणजे 500 झाले. चहा 200, 200 चा चहा. 200 म्हटलं की चहा मिळणार, तोपर्यंत मिळणार नाही. बायकांना लक्षात ठेवा, असं करा नवऱ्याला, चहा मिळणार नाही. पहिलं दाखवतो तो मशीन. मग किती झालं, 750 झाले. मग राहिलेलं शेवटचं जेवण, तोपर्यंत राहिलेले 200 झाले. सोपं आहे ना. म्हणून असं जर विभागणी केली सहज शक्य आहे. हळूहळू तुम्ही कुठलंही काम करताना सुद्धा तुम्हाला म्हणता येते, कुठलंही काम करताना म्हणता येते. आणि अशी काही कामं असतात की त्याला काही जास्त विचार करायला लागत नाही, ते लोक सतत म्हणू शकतात. आमच्याकडे एक मुलगा आला होता आमच्या ऑफिसमध्ये, चांगला तरुण मुलगा होता. माझ्याशी बोलत बसला खाली. मी म्हटलं काय करतो वगैरे, तर मी 4000 प्रार्थना म्हणतो म्हणलं. अरे म्हटलं, 4000 प्रार्थना करायला वेळ कुठे मिळतो? म्हटलं कसा वेळ मिळतो? नाही, मी सिक्युरिटीमध्ये आहे, मी नुसता बसलेला असतो. मग मी काय करतो, प्रार्थना म्हणत राहतो, 4000 प्रार्थना म्हणतो. वा म्हटलं. मग मला सद्गुरूंना भेटायचं. म्हटलं हो, डेफिनेटली तुला सद्गुरूंना भेटवणारच मी, एवढा 4000 प्रार्थना म्हणतो. मग मी त्याचं नाव विचारलं, काही नाव काय सांगितलं, शेख. म्हणजे तो मुसलमान होता, म्हणजे मुसलमान होता पण 4000 वेळा प्रार्थना म्हणत होता. पुण्याचा होता, पुण्याला सगळं वाईट नाही, पुण्याला चांगलं पण आहे. पुण्याचा होता, 4000 प्रार्थना म्हणत होता. म्हणून सद्गुरूंना नेऊन ते दाखवलं. पुणा म्हणजे पुण्यनगरी. आता हुशारी आहे त्याला, आपण काय करणार, हुशारी पाहिजेत ना. तर सांगायचा मुद्दा, ही प्रार्थना आहे ना, ही आपण जर पकडली तर आनंद वाटण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे प्रार्थना, सगळ्यात सोपा. पण याचा अर्थ बाकीचे उपाय करू नका असं नाही. बाकीच्या गोष्टी पण जेवढं कराल ना तेवढं कमी आहे, लक्षात ठेवा. जेवढं कराल ना तेवढं तुम्हाला मिळणार आहे, मल्टीप्लाय मॅग्निफाय मिळणार आहे. काळजी करू नका, फक्त सतपात्री दान करा. जिथे गरज आहे तिकडेच दान करा, उगीच नको तिथे करू नका. दिल्यानंतर विसरून जा, देताना बघून आपली पात्रता बघून करा. पण करा, करता करता तुमची पात्रता वाढायला लागेल. हे मी वाक्य सांगतो, पात्रता आज 100 रुपये मिळत आहेत, 1 रुपया देतोयस, उद्या 100 चे 1000 होणार, 1 चे 10 होणार, 1000 चे 1,00,000 होणार, मग तुमचे इथे 10,000 होणार. असं करत तुमची पात्रता वाढत जाईल, लक्षात ठेव. म्हणून जसं काही देता येईल ते द्या आणि प्रार्थना म्हणा. हे जर दोन गोष्टी जर तुम्ही केलं तर तुम्ही सतत आनंद वाटत राहाल. आणि आनंद वाटत राहायला सुरुवात केली की आनंदाला सीमा नाही, लक्षात ठेवा. तुम्ही सतत आनंदीच राहाल. आणि माणसाचा जन्म जो आनंदासाठी आहे तो तुम्ही सिद्ध कराल आणि तुम्ही खरे आनंदी राहाल. शेवटी सद्गुरू काय म्हणतात, परमार्थामध्ये सुद्धा सुख पाहिजे, आनंद पाहिजे, आणि प्रपंचामध्ये सुद्धा सुख पाहिजे, आनंद पाहिजे. तर हे देण्याची ताकद ह्या विश्वप्रार्थनेमध्ये आहे. म्हणून विश्वप्रार्थना म्हणायला सुरुवात करा आत्तापासून. आज जर 1000 नाही झाली तर निदान 500 करा. पण ती करताना एक लक्षात ठेवायचं, काही लोक थोडेसे अतिरेकी आहेत. अतिरेकी म्हणजे काय, सबंध झाली नाही तर रात्री 2-2 माझेपर्यंत बसून करतात. तसं करू नका. एखादी नाही जमलं हरकत नाही, पण झोप महत्वाची. दुसऱ्याची कामावर जायचं असतं, मग कामामध्ये बरोबर होणार नाही तुमचं काम, मग लव वर्कमध्ये प्रॉब्लेम होईल. बरोबर ना. म्हणून एखाद दिवशी नाही जमली, ओके, समजू शकतो आपण. त्या दिवशी रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत पूर्ण करायच्या भांगडी पडू नका.
झोप ही महत्वाची आहे हे व्हायलाच पाहिजे. समजलं, झोप बीप घ्यायलाच पाहिजे, व्यायाम बियाम सगळा केला पाहिजे. आणि त्याच्यातनं प्रार्थना हजार वेळा म्हणणं सोपं आहे, लोक म्हणतायत, सगळ्यांना शक्य आहे. तेव्हा आजपासून आपण आनंद वाटणं हे प्रार्थनेनं द्यायला सुरुवात करू. आणि ही जर प्रार्थना आपण म्हणायला लागलो, सगळं जग सगळा देश म्हणायला लागला, तर देश पण खूप मोठा होईल, लक्षात ठेवायचं. देश पण खूप मोठा होईल, कारण सर्वांचं भलं म्हणणारा देश, देशातली माणसं महासत्ता होण्याशिवाय राहणार नाही. रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे.